वाहतूक शाखेचे कर्मचारी युवराज गायकवाड हे सकाळी 10 वाजेच्या सुमारास सीबीएस चौकात कर्तव्य बजावत होते. या दरम्यान रहदारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं गायकवाड यांनी एका दुचाकी धारकाकडे वाहन परवान्याची विचारणा केली. त्याचा राग येऊन दुचाकी चालकासोबत असलेल्या महिलेनं युवराज गायकवाड यांच्या कानशिरात लगावली. अचानक घडलेल्या या घटनेनं गायकवाड यांच्यासोबत असलेले कर्मचारीही संभ्रमित झाले होते. तरीही या महिलेनं पोलिसांची हजेरी घेण्यावरच भर दिला. कंट्रोल कंट्रोल अंगावर आठ टाकते पोलीस आता मी गुन्हा दाखल करतो. घटना नियंत्रणात येत नसल्यानं अखेर कर्मचाऱ्यांनी पोलिसी काक्या दाखवून या महिलेला भद्रकाली पोलीस ठाण्यात आणण्यास भाग पाडलं. घडला प्रकार युवराज गायकवाड यांनी कथन केला. ड्युटीवर असताना माझ्या जोडीदारांनी ॲक्टिवा गाडी पकडली. लोक नवरा बायको वगैरे त्याच्यामध्ये बायकोचं काही संबंध नाही. ती माझ्याजवळ आली आणि हात धरला माझ्या तिने हात धरला आणि हाताला झटका मारला तिने माझी चावी द्या म्हणून. त्याची चावी पण माझ्याकडे नव्हती जोडीदाराकडे होती. आणि नंतर माझ्या लक्ष नसताना तिने माझ्या कानामागे लावली तिने. म्हणून मी पोलिसांना लक्ष करून गाडी बोलून घेतली आणि गाडी आली तातडीने कधी तिथे सिग्नल राईट टर्न नव्हता वाटतं त्यांना. जोडीदाराने मला सांगितलं राईट टर्न नव्हता आणि विचारपूस केल्यानंतर कागदपत्र पण नव्हते लायसन्स पण नव्हते. त्यांना नॉमिनल 200 रुपयाची पाहिजे ती पण त्यांनी नाकारली आणि आरिपुरे करायला लागले शिवाय यायला लागले. या प्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. उमेश यावनकर, दिशानूज, नाशिक.